न्यूज मराठवाड्यामध्ये सतीश महामुनी या आजच्या चर्चेमध्ये आपण गुजरातच्या निवडणुकीमधील भारतीय जनता पार्टीचे यश आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे यश दिल्लीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेली आ आम आदमी पार्टीची जीत याविषयी बोलणार आहोत तीन मोठे नेते ज्याच्यामध्ये प्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिष्ठा या तीन ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं लागलेली होती याच्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकशे छप्पन जागा जिंकून गुजरातच्या राजकारणामध्ये आपला करिश्मा सिद्ध केला आहे गुजरातमध्ये जे विकास कामं झालेली आहेत होत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूर्वीपासून गुजरातला विशेष लक्ष देऊन गुजरातच्या विकासाला डळत माप दिलेलं आहे त्याचा परिणाम आज दिसतो आहे भारत जोडोच्या आंदोलनाच्या निमित्तानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि भारतीयांना जोडण्याच्या उद्देशानं भारत जोडो यात्रा काढली परंतु ही भारत जोडो यात्रा गुजरातच्या मतदारांना जोडण्यामध्ये असमर्थ दिसली आहे नवीन अध्यक्ष झालेले मल्लिकार्जुन खरगे असतील आणि गुजरातमधील काँग्रेसचे नेते या सर्व निवडणुकीच्या काळात निष्प्रभ ठरलेले आहेत अत्यंत मोजक्या जागेवर काँग्रेसला जे विजय संपादन झालेलं आहे तो काँग्रेसच्या प्रतिष्ठेला शोभणारा नाही आम आदमी पक्षाने विशेषतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपला चंचू प्रवेश केला आहे सहा जागा जिंकल्या आहेत आणि रा गुजरातच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष विधानसभेत यापुढच्या काळात आम आदमी पक्षाचे आमदार काम करणार आहेत आगामी काळामध्ये पुढच्या पाच वर्षाला डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्ष आक्रमक आणि लाईट आणि पाणी मोफत देण्याच्या उद्देशानं जे आम आदमी पक्षाचं काम आहे किंवा शाळा सुधारण्याचं जे काम आहे मूलभूत बारीक बारीक सुविधा देण्यासाठी जो पुढाकार आहे याचा प्रत्यय गुजरातच्या विजयी मतदारसंघामध्ये दिसणार आहे हा झाला गुजरातमधील अरविंद केजरीवाल यांचा पराभव आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेला जे पी नड्डा यांचा पराभव राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करणारे जे पी नड्डा यांना काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाने मात केली आहे केवळ पंचवीस जागावर भाजप आला तर काँग्रेसने चाळीस जागा जिंकून विधानसभेमध्ये आपला कब्जा केला आहे हिमाचल प्रदेश इथं आज आलटून पालटून सत्ता बदलते परंतु इथं काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली जो प्रचार झाला याच्यामध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे संपूर्ण देशावर राज्य करणारी काँग्रेस मोजक्या राज्यामध्ये आज सत्तेवर आहे त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश या राज्याची आज वाढ झाली आहे खूप अडचणीमध्ये आणि भवितव्याच्या अंधकारमय वातावरणात काँग्रेसचा चाललेला प्रवेश प्रवास राहुल गांधी यांची चाललेली भारत जोडो यात्रा आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी नव्याने अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर झालेल्या निवडणुका या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसला हिमाचल प्रदेशमध्ये मिळालेले यश हे सुखद अनुभव देणारे झाले आहे भाजपने इथं पुन्हा दुसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली साम दंडभेद भाजपचं जे सध्याचं राजकारण आहे त्या सगळ्यांना घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु आज सांगितल्याप्रमाणे एक पर्सेंट मताच्या फरकाने काँग्रेस जिंकली आणि भाजप हरलेली आहे या सर्व निवडणुकीचे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवर होणारे परिणाम लक्षात घेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी निती नितीश कुमार शरद पवार यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी कामाला लागलेली आहेत यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जी ट्वेंटी ही परिषद आगामी काळात होत आहे या जी ट्वेंटीचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर भारतीयांच्या विशेषतः सुशिक्षित लोकांच्या मतां मतावर होणार आहे आणि नरेंद्र मोदी यांना जी ट्वेंटी या निमित्तानं साधणार आहे जागतिक पातळीवर नरेंद्र मोदी यांचे जे स्थान निर्माण झालेले आहे वेगवेगळ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदी यांना फोकस करण्याचा प्रयत्न करतात या सर्व जागतिक प्रतिमेचं प्रतिबिंब भारतीय मतदाराच्या मनावर ठसवण्यासाठी आगामी काळात जी ट्वेंटी ही परिषद काम करणार आहे असे माझे अनुमान आहे त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे अत्यंत दूरगामी विचार करून राजकारण करणारे नेते आहेत तुलनेमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दल या सर्व पक्षांमध्ये अशा प्रकारची दूरदृष्टीचा कायम अभाव राहिलेला आहे प्रादेशिक पक्ष म्हणून काम करणारे हे सर्व नेते या नेत्यांना मोदींना विरोध करण्याचे मोठे आव्हान आहे दोन हजार चोवीसची स सा, लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला जाणकारांच्या अभ्यासानुसार सोपी जाणार असाच आहे परंतु जनतेच्या मनामध्ये काय असेल हे कोणीही सांगू शकणार नाही एक प्रकारे जनतेच्या मनाला मनामध्ये ज्यांचे अधिराज्य राहिले राहणार आहे त्याच लो नेत्यांना आणि त्याच पक्षांना लोक मतदान करणार आहेत आजच्या या सर्व राजकारणाचा सारांश आपण लक्षात घेतला तर अरविंद केजरीवाल यांच्याकडे सर्वांच्या नजरा एकत्र होत आहेत त्यासोबत नितीश कुमार ममता बॅनर्जी शरद पवार हे नेते त्या विरोधाच्या साठी या अरविंद केजरीवाल यांना पाठबळ देण्याच्या मनस्थितीत आहेत परंतु अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी यांना लढत देणार का हा खरा प्रश्न यामध्ये आहे मोदींना विरोध करण्यासाठी देशामध्ये खूप मोठे डावपेस रचले जात असताना भारतीय जनता पार्टीला या दोन हजार चोवीसच्या विरोधाची जाणीव आहे या भूमीवर भाजपने आपले तयारी अत्यंत खंबीरपणे मोदींच्या नावाने केलेली आहे यापूर्वीच मोदी हे तो मुमकिन आहे असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे परंतु आपण राजकीय सोयीनुसार नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व टाळत असतो त्यांच्यावर टीका करत असतो आणि भाजपला या टीका नवीन नभिन, नवीन नाहीत ते त्यांच्या तयारीला लागलेले आहेत